नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे मागील भागामध्ये आपण छत्रपती उदयनराजे भोसले साताऱ्याचे त्यांच्या कुंडलीचा अभ्यास आणि विश्लेषण केलं होतं आपल्याला माहिती आहे की ते छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे थेट वंशज म्हणून आहेत त्यांचं विश्लेषण केलं होतं आज आपण विश्लेषण करणार आहोत पंकजाताई मुंडे यांच्या कुंडलीमध्ये मुख्यमंत्र्यांचे योग आणि महाराष्ट्राच्या पहिल्या त्या मुख्यमंत्री होणार का याचं उत्तर आपण शोधणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही शंका काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला फोन करून किंवा व्हॉट्सअप करून विचारू शकता आपला फोन नंबर अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर शक्यतो व्हॉट्सअप करा कारण जर फोन उचलला गेला नाही कोण कामात असल्यामुळे तर समज गैरसमज व्हायला नको पहिल्यांदा व्हॉट्सअपवरती आपण संपर्क साधूया त्याच्यानंतर आपण कुंडलीबाबत फोनवरती बोलू शकतो आणि कुंडलीमध्ये काय देतो आपण त्रोटक फाले मिळतात कुंडलीचं विश्लेषण ता, मिळतं चांगलं ग्रहमान कोणता आहे उत्तम ग्रहमान कोणता आहे याची माहिती आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यावरचे उपाय हे त्याच्यामध्ये दिलेले जातात आणि एकदा तुम्ही कुंडली दाखवल्यानंतर पुन्हा कुठेही कुंडली दाखवायची सुद्धा तुम्हाला आवश्यकता नाही आहे म्हणजे जे उपाय दिले जातात ते कायमस्वरूपीचे उपाय असतात आणि उपाय तरी काय होतो जे कुंडलीमध्ये निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या आपण जर पॉझिटिव्ह केल्या की आपलं व्यक्तिमत्व ऑटोमॅटिकली सुधारलं जातं आणि आपलं ग्रहमान पॉझिटिव्ह होतं आणि सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होतात हेच तर कुंडली दाखवण्याचं कारण आहे वळूया आपल्या व्हिडिओकडे पंकजा ताई मुंडे यांच्या कुंडलीमध्ये मुख्यमंत्र्यांचे आणि पहिल्या मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या होण्याचे हो योग आहेत का आपण बघायचे आहेत त्यांचा जन्म झाला सव्वीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी साली गुरुवार होता त्या दिवशी आणि परळी वैजनाथ या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे पहिल्या स्थानामध्ये म्हणण्यापेक्षा त्यांची रास सिंह रास आहे चंद्र पाच अंकामध्ये लिहिलेला असल्यामुळे वेळ गुगलवरती जी असती ती काय आपण गृहीत धरत नाहीये त्यामुळे आपण राशी कुंडली ही मांडलेली आहे या ठिकाणी आणि ज्यांना गुगलची ज्यांना जन्मवेळ माहिती नसती त्यांनी गुगल बाराचे किंवा दोनची ही टायमिंग दाखतात आणि त्या पद्धतीनं कुंडली बघितली तर तो शंभर टक्के चुकण्याचा भाग असतो आपण तारखेवरून आणि राशी कुंडलीवरून आपण त्यांची कुंडली मांडतो आणि ती सुद्धा आ, बरोबर येतेच येते सिंहरास चंद्र आहे चंद्राबरोबर शनी आहे आणि राहू आहे मित्रांनो शनी आणि राहू हे ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की हे अनिष्ठ ग्रहमान आहे हा मोठा उपयोग हो आहे आणि याच असं कारण आहे की कि कितीही चिकाटी ठेवा आतापर्यंत त्यांनी जितक्या चिकाटी ठेवले आपल्यामध्ये पात्रता असून सुद्धा सगळं काही गोष्टी मिळायला उशीर लागतो आणि चिकाटीचा अंत बघितला जातो आणि त्यातल्या त्यात जर त्यात तो सिंह राशीमध्ये शनि आणि राहू एकत्र असतील तर पण शनी हा तुम्हाला उशिरा का होईना अतिउशिरा का होईना फळ हा देतोच देतो आणि दहाव्या स्थानातला हा सुद्धा जो मंगळ आहे सॉरी चंद्र राशीपासून दहाव्या स्थानी जो हा मंगळ येतोय तर दहावं स्थान आपल्याला माहिती आहे हे वडिलांचं स्थान असतं आणि अशा ठिकाणी मंगळ असा स्फोट ग्रह आलेला आहे आणि शनी सुद्धा सिंह राशीमध्ये आहे आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला शनी चा उदय झाला असं म्हटलं जातं शनी महात्मामध्ये ज्यावेळी शनी जन्माला आला त्यावेळेला सूर्याचा अंत झाला सूर्याचा अंत झाला म्हणजे काय सूर्य पश्चिमेकडे मावळत होता असा त्याचा अर्थ आहे याचाच अर्थ शनीच आणि रवी हे एकमेकांचे कट्टर शत्रु या ठिकाणी शत्रू ज्योतिषशास्त्रामध्ये म्हटलं जातं आणि मंगळासारखा स्फोट ग्रह आणि शनी सिंह राशीमध्ये यामुळेच की काय त्यांच्या वडिलांचा अपघातामध्ये दिल्लीमध्ये मृत्यू झाला आणि त्यामुळे त्यांना वडिलांचं सुख सुद्धा जितकं पाहिजे त्या पद्धतीनं मिळालं नाही त्यांना तिसऱ्या स्थानामध्ये हर्षल आहे चौ तू राशीमध्ये हर्षल आहे वृश्चिक राशीमध्ये नेपच्यून चोवीस अंशावरती आहे राहूच्या समोरच केतू कुंभराशीमध्ये सतरा अंशावरती आहे मंगळ वृषभ राशीमध्ये सत्तावीस अंशावरती आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या कुंडलीमध्ये कर्क राशीमध्ये हा जो गुरु आहे कर्कराशीमध्ये गुरु रवी बुध शुक्र कर्क राशीतला गुरु हा त्यांच्या कुंडलीमध्ये सगळ्यात पॉझिटिव्ह भाग आहे आणि त्याच्याबरोबरच रवी आहे मित्रांनो आणि रवीसारखा राजकारण्यात साठी असलेला अत्यंत उपयोगी ग्रह हा सहा कर्क रवी कर्कराशीच्या गुरुबरोबर या ठिकाणी एक एकत्र आहे आणि त्याच्याबरोबर सुद्धा आहे आणि शुक्र सुद्धा आहे आणि त्यामुळंच त्यांची बोलण्याची जी आ, शैली आहे ती उत्तम प्रकारे आहे वक्तृत्व शैली त्यांच्यामध्ये हा गुण त्यांच्यामध्ये चांगला आहे जर सेवाभावी वृत्ती आतापर्यंत त्यांनी ठेवलेलीच आहे कर्क कर्क राशीच्या कर मध्ये ज्यांचा गुरु असतो त्यांची सेवाभावी वृत्ती असती सात्विक असं त्यांचं वागणूक असत आणि शेवटी चांगूलपणावरती त्यांचा कुठे ना कुठेतरी हा विश्वास असतो आणि तोच चांगूलपणा अगदी आपल्याला त्यांच्या कुंडलीमध्ये या ठिकाणी उपयोग येतो आता जर बघायला गेलं तर चंद्र आणि शनी हा सुद्धा कुंडलीमध्ये यो, जातो पण शनी हा आपल्याला माहिती आहे हा अत्यंत सावकाश म्हणजे मोमेंट करणारा ग्रह आहे आळशी ग्रह आहे आणि दर अडीच वर्षानंतर तो स्वतःची रास बदलतो आणि चंद्र हा फक्त अडीच दिवसामध्ये स्वतःची रास बदलतो म्हणजे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे आणि शनी हा इतका सावकाश आणि त्याच्याबरोबर चंद्र असल्यामुळे त्यांच्यामध्ये जी प्रगती होत आहे ती अत्यंत सावकाश पण जी होत आहे ती परमनंट होत आहे त्यामुळेच त्यांनी एक एकनिष्ठेने त्यांच्या पक्षाचा प्रचार केलेला आहे आणि त्यामध्ये त्या, त्या चिकटून राहिलेल्या आहेत जसं गोपीनाथ मुंडे सुद्धा एकोणीसशे ऐंशी सालापासून आपल्या पक्षामध्ये चिकटून होते त्या पद्धतीनंच या सुद्धा भले कितीही वादळ आले कितीही संकट आले तरी सुद्धा त्यांनी त्यांचा पक्ष मात्र सोडलेला नाही एक निष्ठा सोडलेली नाही आणि त्याच एकनिष्ठेचं फळ म्हणून त्यांना भविष्यामध्ये आणि ह्या कुंडलीमध्ये ज्या आपण पॉझिटिव्ह गोष्टी बघितलेल्या आहेत कर्कराशीचा गुरु कर्क मध्येच रवी आहे गुरु रवी एकत्र आहेत बुध शुक्र आणि हा जो चंद्र आहे सांगायचं राहील चंद्र फास्ट आहे म्हणजे आतापर्यंत त्यांनी सहनशक्तीनं भरपूर गोष्टी चिकटोन ठेवलेले आहेत सहन केलेले आहेत आणि आता चंद्र हा फास्ट जाणारा ग्रह सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये असल्यामुळे आत्ताची मोमेंट मात्र त्यांना फास्ट होणार आहे म्हणजे जी काय डेव्हलपमेंट आहे ही आता दोन हजार चोवीस सालापासून त्यांच्यासाठी चांगलं ग्रहमान आहे मित्रांनो आणि ज्या काही त्यांच्या पॉझिटिव्ह गोष्टी घडतील त्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतीलच त्यांना फळ मिळणार आहे एकनिष्ठतेचं आणि त्यामुळे की काय की त्यांना तिकीट सुद्धा सध्या निवडणुकीसाठीच मिळालेलं आहे विषय आपला आहे मुख्यमंत्रीपद ह्या ग्रहांचं आणि जो वृषभ राशीमध्ये मंगळ आहे हा सुद्धा मोठे अधिकार प्राप्त देण्याचा योग आहे आणि कर्क राशीतला गुरु रवी शुक्र हे जे पॉझिटिव्ह आहेत आणि चंद्रशनी ही जी चिकाटी त्यांनी दाखवलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन आपण जर बघायला गेलं तर या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री नक्की बनवू शकतात आता फक्त कधी हा प्रश्न येतो पण त्या आयुष्यामध्ये पूर्ण लाईफ मध्ये केव्हाही महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनवू शकतात आणि हा त्यांच्या कुंडलीतला सगळ्यात चांगला योग आहे आणि त्यांचं वक्तृत्व शैली वगैरे हो सुद्धा त्यांच्यामध्ये गुण सुद्धा सगळे चांगले आहेत आणि त्या कुठल्या त्यांच्या आहे त्या पक्षातूनच होऊ शकतात तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीबद्दल जर विश्लेषण करून पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार